ठाकरे गटाच्या निवडणूक गीतामध्ये जय भवानी शब्दावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेत नोटीस पाठवली होती. ही नोटीस आज उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावली. पंतप्रधान मोदी जर प्रचारसभेत जय बजरंगबली म्हणू शकतात, मग आम्ही जय भवानी का म्हणू शकत नाही, असा सवाल ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केलाय. भवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत आहे. आम्ही जय भवानी म्हणणारच आणि तुम्हाला कारवाई करायची असेल तर आधी मोदी आणि शहांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला वैरी ठरवलं, ठीक आहे, जनता बघून घेईल, पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही. जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी, या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय. उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तर ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही. आम्ही ह्याच्याबद्दल लढाई लढतो आहोत, लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही. निवडणूक आयोगाने जर आमच्यावरती कारवाई करायचं ठरवलं तर पहिल्या या दोघांवरती कारवाई त्यांना करावीच लागेल आणि नंतर मग आमच्या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान ते कसे करतात ते आम्ही बघू. पंतप्रधान असं म्हणालेले आहेत की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटन दाबा. अमित शाह म्हणाले की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू. आम्ही सुद्धा राम भक्त आहोत, आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजा भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. ज्या तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले, अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे. कधीही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना भवानी झाली काय, भवानी झाली काय असं आपण म्हणतो आणि गेले कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे. अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारीत काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.